नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, NNMS एग्जाम इयत्ता 8वी, विषय इतिहास व नागरिकशास्त्र, पाठ क्रमांक 9, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। या पाठाचे अत्यंत महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह। एक, डॅशच्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही। 1935, 1925, 1939 का 1937? 1935। सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष स्थान डॅश वेळा भूषवले? 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा का 1 वेळा? 2 वेळा। 1937 मध्ये देशातील किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? 10, 11, 8 का 12? किती प्रांतात? 11। राष्ट्रीय सभेच्या डॅश अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते। कोण? मौलाना आझाद। लाहोरच्या, मुंबईच्या, सूरतच्या का लखनौच्या? मुंबईच्या अधिवेशनात। कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने किती प्रांतांमध्ये संमिश्र मंत्रिमंडळे बनविण्यात आली? 4, 8, 5 का 3? किती प्रांतात? 3 प्रांत। 6, सिंध प्रांतात डॅश यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणाऱ्या रेल्वेचा मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना फाशी दिली गेली? खुदिराम बोस, अशफाक उल्ला खान, प्रफुल्ल चाकी का हेमू कलानी? हेमू कलानी। 7, युरोपात दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले? 1914, 1938, 1945 का 1939? 1939। 8, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम? 4 घटना दिल्या, 4 पर्याय दिले आहेत, व्यवस्थित पहा। उत्तर पर्याय क्रमांक 3, सर्वात पहिल्यांदा युरोपात महायुद्ध सुरू झालं, दुसरं पुन्हा छोडो भारत चळवळीला प्रारंभ झाला, पुन्हा सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना झाली, त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाले। भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सहभागी झाल्याची घोषणा कोणत्या व्हॉइसरॉयने केली? व्हॉइसरॉय आयरविन, व्हॉइसरॉय लिनलिथगो, माउंटबॅटन का स्टॅफर्ड क्रिप्स? व्हॉइसरॉय लिनलिथगो। 10, राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने केव्हा राजीनामे दिले? मार्च 1939, ऑगस्ट 1942, एप्रिल 1942 का नोव्हेंबर 1939? केव्हा दिले? नोव्हेंबर 1939। राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संतुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव केव्हा संमत केला? 8 नोव्हेंबर 1939, 14 मार्च 1942, 14 जुलै 1942 का 7 ऑगस्ट 1942? 14 जुलै 1942। 12, 7 ऑगस्ट 1942 रोजी गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे सुरू झाले? पुणे, मुंबई, सुरत, दिल्ली? कुठे झाले? मुंबई। 13, 8 ऑगस्ट रोजी कोणी मांडलेल्या छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला? महात्मा गांधी, मौलाना आझाद, आचार्य विनोबा भावे का पंडित नेहरू? पंडित नेहरू। 14, 1942 मुंबई अधिवेशनात डॅशच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला। महात्मा गांधींच्या,
नामदार गोखलेंच्या, मौलाना आझादच्या, का विनोबा भावेच्या, महात्मा गांधी। पुनश्च एकदा पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम, चार घटना चार पर्याय। पर्याय क्रमांक तीन, सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांचे राजीनामे, पुन्हा क्रिप्स योजना जाहीर झाली, पुन्हा आझाद हिंद सेनेने अरकानचा प्रदेश जिंकला, शेवटी मुंबई तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर नौसैनिकांचा उठाव। नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी डॅशच्या नेतृत्वाखाली तिरंगा घेऊन मिरवणूक काढली। राजेंद्र कुमार, शिरीष कुमार, अरुण कुमार का विजय कुमार? शिरीष कुमार। चित्राशी संबंधित योग्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणाकडे होते? विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, मौलाना आझाद का महात्मा गांधी? जयप्रकाश नारायण। भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता हा गट रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात स्थापन करण्यात आला? अलिबाग, महाड, कर्जत का पेण? कर्जत। 20, योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा। अ गट, ब गट, चार पर्याय दिले आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक बंगाल, बिदनापूर, उत्तर प्रदेश, बलिया, बिहार, पूर्णिया आणि महाराष्ट्र सातार। नागपूरच्या जनरल आवारी यांनी कोणता गट स्थापन केला? लाल सेना, स्वतंत्र सेना, आझाद दस्ता का तुफान सेना? लाल सेना। पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा। हॅरोड ब्लॉक, सुभाषचंद्र बोस, इंडियन इंडिपेंडन्स लीग, राजबिहारी बोस, तुफान सेना, भाई कोतवाल, आझाद दस्ता, जनरल आवारी। चार पर्याय दिलेत। पर्याय क्रमांक दोन, सी डी हे दोन कसे आहेत? चुकीचे। महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात यांनी म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकार स्थापन केले? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर? सातारा। क्रांती अग्रणी जी डी उर्फ बापू लाड यांनी कोठे तुफान सेनेची स्थापना केली? कुंडल, नागपूर, यावली, चिरने? कुंडल। 25, सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केव्हा केली? 1935, 1939, 1941 का 1942? 1941। 1942 राष्ट्रव्यापी आंदोलनाला काय म्हटले जाते? ऑगस्ट क्रांती, ऑक्टोबर क्रांती, जून क्रांती का लाल क्रांती? ऑगस्ट क्रांती। यांनी कोणती संघटना स्थापन केली? पर्याबरोबर लक्षात आलं असेल, राजबिहारी बोस, इंडियन इंडिपेंडन्स लीग, फ्री इंडिया सेंटर, फॉरवर्ड ब्लॉक का आझाद दस्ता? इंडियन इंडिपेंडन्स लीग। वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे? आचार्य विनोबा भावे। 1943 ऑक्टोबर मध्ये नेताजींनी कोणत्या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन केले? जपान, इंग्लंड, जर्मनी का सिंगापूर? सिंगापूर। 30, संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला म्हणून 1935 कायद्यातील कोणती योजना अंमलात आली नाही? माउंटबॅटन, संघराज्य, त्रिमंत्री का क्रिप्स? संघराज्य योजना। यांनी कोणते आव्हान केले? पहिल्यावर लक्षात आलं असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस। वेदांकडे परत चला, छोडो भारत, उठा
जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, का तुम मुझे कुंदो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे कुंदो मैं तुम्हें आजादी दूंगा। 32 नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने कोणती बेटे जिंकून ती आजाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली, अंदमान व निकोबार, दीव दमन, लक्षद्वीप का कोलकाता? अंदमान व निकोबार। सुभाषचंद्र बोस यांचे निधन केव्हा झाले? 18 ऑगस्ट 1944, 18 ऑगस्ट 1945, 5 ऑगस्ट 1945 का 9 ऑगस्ट 1945? केव्हा झालं? 18 ऑगस्ट 1945। 18 फेब्रुवारी 1946 रोजी कोणत्या ठिकाणी तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर तिरंगा ध्वज फडकवला? कराची, मुंबई, गोवा, चेन्नई? मुंबई। शेवटचा, मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारला नाही? नकारार्थी प्रश्न आहे। कराची, मेरठ, दिल्ली, लाहोर? मेरठ। विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या। तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आमचा पाठ, आमची मेहनत जर आपल्याला आवडली असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह। आपल्या सर्वांचे धन्यवाद।